आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरोबर आहे तिचं. बाय. तू या सगळ्यांचा विचार न करताना फक्त तुझा विचार करायला पाहिजे होता. आई आई अगं जाऊ दे ना, लहान आहेत ते, आपणच समजून घ्यायला हवं ना त्यांना. लहान आहेत हे, लहान आहे. मग एवढं सगळं बोलायची अक्कल बरी आली यांना? मग एवढं कळत नाही तू त्यांचं केलं नसतं तर रस्त्यावर आले असते सगळे. इतकी वर्ष ना या सापांना दूध पाजत आली तू. आणि आज दात आले आल्या यांनी पहिला डंक तुलाच मारला. बर आई आई अगं का स्वतःला त्रास करून घेतेस तू? मग काय करू बाय? आजपर्यंत एका पैशाची अपेक्षा नाही ठेवली तू या सगळ्यांकडून. नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. हर्षदाने एवढी मोठी चूक केली तरी एक बहीण म्हणून ठामपणे तिच्या पाठीशी उभी राहिली. अरे माझ्या गिरजामध्ये जेवढी हिंमत आहे ना तेवढी प्रसाद आणि गौरव तुमच्या दोघांमध्ये पण नाही. हर्षदाने चूक केली म्हणून तिला वाऱ्यावर नाही सोडून दिलं तुमच्यासारखं. तिने जो बाप आहे पोराचा त्याच्याशी लग्न लावून दिलं तिने. मला ना गिरजेची किंमत आता नाही कळली. तोंडावर पडाल ना तुम्ही तेव्हा तुम्हाला हात द्यायला तुमची इच्छाच पुढे तेव्हा कळेल तुम्हाला. तुझा गिरीजा पुराण झाला असेल तर आम्ही जाऊ का सगळे? हा नाही तसं या घरात ती सोडली तर दुसरं कोणीच महत्वाचं नाहीये. आई आणि ताईनी एवढं काही वेगळं केलेलं नाहीये. जे मोठे लहानांसाठी करतात ना तेवढंच केलंय. उगाच तुला जास्तच कौतुक आहे तिचं. अरे काय ग एवढं काय ऐकवतेस? मी जेव्हा 3 लाख रुपये मागितले होते तेव्हा मला दिले का पैसे? नाही ना, तिच्या लग्नासाठी खर्च केले. अगं तेव्हा मी म्हणालो होतो मला द्या पैसे. तेव्हा जर दिले असते ना तर आता नोकरी पण लागली असती मला. पण नाही, ती का देईन ना पैसे मला? जर मला नोकरी लागली ना तर तिचे तळवे कोण चाटणार? काय बोलले मी ऐकू नाही आलं तुला? एक शब्द जरी कोणी बोललं ना तर बघणार नाही समोर कोण उभं आहे ते. काय चुकीचं बोललोय मी? काल लाल केलाय ना दुसरा पण काल लाल करेल मी. चला निघाय तू. निघा सगळे. आई का कशासाठी केलं हे सगळं? खूप आधीच करायला पाहिजे होत. जा तू पण आराम कर जाऊन. आई अगं पण
घे बाय कॉफी घे. थँक्यू आई. गरम आहे चाय आहे माझी काय सर चिटल्या चाय आण तुला. वहिनी वहिनी मला एक कप प्लीज कॉफी दे ना. हो आणते. हे घ्या. ए गौरव कुठे ग? ते जॉगिंगला गेलेत. बर हर्षदा. हा ताई. विघ्नेशने दिलेले पैसे दे मी त्याला परत करते. हो हे पैसे दिल्यावर मी तुला फोन करते. चालेल निघते. अगं एवढ्या लवकर निघाली? ते रस्त्यात एक महत्वाचं काम आहे ते करण आणि पुढे जाईन. कसलं महत्वाचं काम? आई मी तुला आल्यावर सांगते ना. येते मी. हा चल निघते मी. हा हिरिगा. कसली पाताळ यंत्री बाई आहेस ग तू? तुला जराही लाज नाही वाटली हे सगळं करताना? कोणाला विचारते मी लाज कोळून प्यायले ही. मॅडम एक मिनिट. अहो काय झालंय शांतपणे सांगा ना. आरडाओरडा कशाला करताय? वा मलाच विचारते काय झालं म्हणून. मी विचारतीये कारण मला खरंच माहित नाहीये काय झालंय ते. मला सोनं द्यायला पैसे नव्हते तर रस्त्यात उभं राहून भीक मागायची होती. पण तुम्ही काय केलं? माझ्याच मुलाला फसवलं त्याचाच खिसा कापलात. बाई 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 उभ्या आयुष्यात अशी नीच आणि कपटी माणसं बघितली नाहीत हो मी. काय बोलताय तुम्ही? मी काय म्हणते